हॅलो, नमस्ते. मी गंगा, माझ्या चॅनलला तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे शेवपुरी. चला तर मग आपण शेवपुरी बनवायला सुरुवात करूया. तर आता आपण इथे शेवपुरी बनवायला सुरुवात करतोय. त्याच्या अगोदर आपण शेवपुरीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, सैंधव मीठ टाकलेलं आहे. आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे, एक बारीक चिरलेला कांदा आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, तिखट चटणी आहे आपली लागणारी, गोड चटणी आहे, शेव आहे बारीक, आणि थोडीशी चणाडाळ मसालेवाली आहे, भाजलेली डाळ आहे मसालेवाली. आणि इथे मी शेवपुरीसाठी पाणीपुरीच्या पुऱ्या वापरते. शेवपुरीच्या पुऱ्या नाही आहेत माझ्याकडे, तुम्ही शेवपुरीच्या पुऱ्या पण वापरू शकतात ज्या आपल्याला रेडीमेड मिळतात बाहेर विकत. तर माझ्याकडे पाणीपुरीच्या पुऱ्या होत्या, त्या मी वापरते आणि बनवते. तर आता इथे मी पुरी बारीक करून घेते, पुरीला होल करून घेते अगोदर. अशा पद्धतीने पुरीला होल करून घेतलेले आहेत. आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा थोडा थोडा बटाटा घालायचा आहे. अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्यांमध्ये थोडा थोडा बटाटा घालून घेऊया अगोदर. बटाटा घालून झाल्यानंतर आपण वर टोमॅटो घालायचा आहे थोडासा. आता आपण वर कांदा घालून घेऊया. आता आपल्याला वर ला तिखट चटणी घालून घ्यायची आहे. आता आपण गोड चटणी घालूया त्याच्यावर. ही चिंचगुळाची चटणी आहे घरी बनवलेली. आता आपल्याला वर बारीक शेव घालून घ्यायचा आहे. आता जी मसाला डाळ आहे ती थोडीशी वर घालूया. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी वर डेकोरेशनसाठी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मग आपली शेवपुरी तयार होईल. अशा पद्धतीने आपली शेवपुरी तयार झाली. तर अशा पद्धतीने मी शेवपुरी बनवलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते नक्की मला सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.